मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने एक बार फिर से एकनाथ शिंदे पर जमकर निशाना साधा है। साफ तौर पर कहा है कि ठाकरे नाम के बिना, बाला साहेब ठाकरे की पूछो के बिना, मेरे बिना शिवसेना चला कर दिखाओ, तुम लोगों के बीच जाकर दिखाओ, तुम जीत कर दिखाओ। शिवसेना के लिए मरने की बात करने वालों, ठाकरे के बगैर जी कर दिखाओ, ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा है। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने एक बार फिर पार्टी पदाधिकारियों की मीटिंग में इमोशनल कार्ड खेला है। भावुक अंदाज में उन्होंने कहा कि जो जिस तरह से भी व्यवहार कर रहा है, हमें उसमें नहीं जाना है। उन्होंने कहा कि जो लोग कल तक ये कहते थे कि हम मरने के बाद भी शिवसेना नहीं छोड़ेंगे, आज वो मरने के पहले ही हमें छोड़कर चले गए हैं। उन्होंने कहा कि ठाकरे और शिवसेना के नाम का उपयोग किए बिना अब ये तमाम लोग जीत कर दिखाए। उन्होंने कहा कि बागी विधायकों ने शिवसेना को तोड़ने का काम किया है, जिसे बाला साहेब ठाकरे ने बनाया था। उद्धव ने चेतावनी भरे लहजे में कहा कि जो लोग मुझे छोड़कर गए हैं, वे मेरे फोटो का इस्तेमाल किए बिना जनता के बीच घूम कर तो दिखाए। उन्होंने कहा कि जाने वाले लोगों को लेकर मुझे आखिर बुरा क्यों लगेगा, मैंने अपनी जिद नहीं छोड़ी है, मैं आज भी अपनी जिद पर कायम हूँ। जो लोग मुझसे अलग हुए हैं, वो महज चंद पैसों के लिए दूर गए हैं, उन लोगों ने मुझे धोखा दिया है। शिवसेना ने इससे पहले भी ऐसी बगावत देखी है। साथ ही एकनाथ शिंदे के बारे में उद्धव ठाकरे ने कहा कि एकनाथ शिंदे के लिए मैंने क्या कुछ नहीं किया, उसको मंत्री पद दिया, लेकिन उसके बावजूद ये सलाह मिला। सुनिए जरा उद्धव ठाकरे ने क्या कहा है उस वक्त जब वो इमोशनल हुए। बाळासाहेबांची शिवसेना संपलेली आहे, उद्धवची शिवसेना वेगळी आहे, त्याची शिवसेना वेगळी आहे, और ठाकरे आणि शिवसेना ही दोन नाव दोन शब्द वेगळे करून तुम्ही शिवसेना चालू दाखवाच। माझं आज सुद्धा आव्हान आहे, काढा बाळासाहेबांचाही फोटो वापरायचा नाही, मी तर नालायकच आहे, माझा फोटो लावूच नका। पण बाळासाहेबांचाही फोटो न लावता तुम्ही शिवसेना नावाने जगून दाखवा आणि ठाकरे नावाशिवाय जगून दाखवा। कशाला थेरे करायची, हे का करायचं, तर जे निलमताई तुम्ही सांगितलं फार महत्वाचं आहे। तुम्ही मला असं वाटतं प्रेस समोर सांगा, प्रेसनी सांगा की शिवसेनेची मान्यता, अधिकृत मान्यता ही विधिमंडळ, ते ठीक आहे। मी जे परवा बोललो ना की किती आमच्या सोबत किती तुमच्या सोबत, माझ्या दृष्टीने हा विषय गौण आहे। ज्यानी ज्यानी शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान केलं, आणि होय मी म्हणतो कारण 12 नंतरची जी काही तिकीट वाटप केली ती बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती, आणि तसं शेवटच्या मनोगतात बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना आवाहन केले की उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा, मग त्या जबाबदारीमध्ये मी तुम्हाला ही उमेदवारी दिली होती। त्या उमेदवारीनंतर तुम्ही निवडून आलात, आणि आता तुम्ही सांगता की ती शिवसेना बाळासाहेबांची नाही। मग तुम्हाला मंत्रिपद दिली ती 2014 नंतरची मंत्रिपद ही कोणत्या शिवसेनेने तुम्हाला दिली? मग बाळासाहेबांच्या शिवसेनेने नाही दिली, मग मंत्रिपद तेव्हा का नाही नाकारली तुम्ही? छे, आम्हाला मान्य नाही, आम्हाला ही शिवसेना मान्य नाही, या शिवसेनेने आम्हाला दिलेली उमेदवारी मान्य नाही, मंत्रिपद तर दूरच राहू। करताय करू शकताय, पण एक महत्वाकांक्षा जरूर असावी, पण तिला ती राक्षसी महत्वाकांक्षा असता का मारे की ज्यांनी दिलं त्यालाच खायचं, ही महत्वाकांक्षा नाहीये, ही महत्वाकांक्षा असू शकत नाही। आणि जास्तीत जास्त काय केलं तो आज तुम्ही आमदार नेल्याने घेऊन गेला, घेऊन जा, आणखीन कोणाला घेऊन जायचं घेऊन जा। तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता, झाडाची फळं तोडू शकता, पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेल्या नाहीत, ती काढू शकत नाही। आणि मला चिंता नाहीये, जोपर्यंत माझ्या झाडाची मुळं जी बाळासाहेबांनी पेरलेली आहेत, रुजलेली आहेत, रुजवलेली आहेत, ती जोपर्यंत घट्ट माझ्यासोबत आहेत, तशी झाडाला बहर हा येतच असतो, प्रत्येक सीझनला बहर येत असतो। म्हणजे काल परवापर्यंत मी ज्या वर्षामध्ये राहत होतो तिकडे त्या वर्षामध्ये एक गुलमोहराचं झाड आहे, एक बदामाचं झाड आहे। एक दोन महिन्यापूर्वी मी बघितलं की ते बदामाचं झाड नुसतं काढ्या राहिलेल्या, बहरच गेलेला त्याचा पान आणि पान, म्हणजे खाली रोज सकाळ संध्याकाळ सडा पडत होता पानाचा सडा, आणि एक दोन चार दिवसानंतर ते झाड बोडकं झालं। लोक सगळ्यांना म्हणजे काय यायचं ते, अरे झाडाची पानं कुठे गेली, सगळी पानं पडली। म्हटलं येणार त्याला पानं, हा ऋतू बदलताना काय शिशिर असतो, ग्रीष्म असतो, वसंत असतो, मग आता मान्सून सुरू झाला आपला, वर्षा असतो, आणि वर्षामध्ये तर वर्षा असणारच, तो कसं जाईल। तर ती झाड पानं गळून गेल्यानंतर अक्षरशः काड्या राहिल्या होत्या त्या झाडाच्या। चार दिवसामध्ये पुन्हा ते झाड त्याला कोंब फुटले आणि पुन्हा हिरवगार होऊन गेलं, पुन्हा हिरवगार, आता पुन्हा त्याला बदाम आले। गुलमोहराचं झाड सुद्धा गुलमोहराच्या फुलांनी डवरून गेलं होतं। हे पानाचं झडणं किंवा काही वेळेला निसर्गाचा नियम आहे, सुकलेली पानं गळलीच पाहिजेत,
गळलीच पाहिजेत. ही सुकलेली पानं जोपर्यंत गळत नाहीत तोपर्यंत नवीन पालवी त्याला फुटत नाही, आणि नवीन पालवी जोपर्यंत त्याला फुटत नाही तोपर्यंत झाड पुरा डवरत नाही. ही पानं गळून गेलीच पाहिजेत, आणि जी पानं सडलेली असतील, कीड लागलेली असतील, त्यांना ही तोडून टाकावीच लागतील. कारण त्या नाहीतर पानाला लागलेली कीड ही माझं आता झाड सडून टाकेल. त्याच्यामुळे हा तो हाच तो आताचा काळ आहे, हाच तो काळ आहे. आता त्यांना ते जे सगळ्यांना फोन करून करून सांगतायत, जा तुम्हाला घेऊन जायचं तेवढ्या सगळ्यांना घेऊन जा. जसं मी म्हटलं की वर्षा सोडताना मला काही वाईट वाटलं नाही, कारण जे माझं नाहीच ते सोडायला मला वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. आणि जे सोडून गेलेत, जाऊ देत, जे माझ्याकडे नव्हतेच ते सोडून गेले तर मला वाईट का वाटावं, तर मला का वाईट वाटावं. म्हणजे जे माझं नाही ते सोडायला मला वाईट वाटत नाही, आणि जे माझे नव्हते ते मला सोडून गेले तरी मला वाईट वाटायचं कारण नाहीये. मुळ माझ्यापर्यंत सोबत आहेत, म्हणजे त्यांनी जे मोठी झालेली माणसं आहेत, ही माणसं मोठी झाली, आणि जेवढा माणूस मोठा होतो त्याचं स्वप्न मोठं होतं, त्याचं स्वप्न होत होत. या सगळ्या मोठ्या माणसांची स्वप्न मी काही पूर्ण करू शकत नाही, आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायला मला शिवसेना प्रमुखांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली नाही. मला महाराष्ट्राच्या शिवसैनिकांच्या स्वप्नासाठी म्हणून ही माझ्यावर ती जबाबदारी दिलेली आहे. चलती लोकल से युवती को फेंकने की कोशिश, मुंबई में बारिश का रेड अलर्ट, मुख्यमंत्री ने जारी किए नए दिशा निर्देश, शाहरुख खान के बेटे आरिफ खान गिरफ्तार, भारत सरकार का बड़ा फैसला, 15 अगस्त से मुंबई करो को लोकल में एंट्री, खबरों का शहंशाह, मुंबई बोले तो मेट्रो मुंबई.